एक वेगळं रोमॅन्टिक गाणं आहे, म्हणजे रोमॅन्सची बरीच गाणी केलेली आहेस आणि आता हा एक वेगळा रोमॅन्स आहे, वेगळं म्युझिक असं आहे, प्रत्येक वेळेस रिफ्रेशमेंट कशी असणार? ज्याप्रमाणे आता माझा लुक वेगळा दिसतो तुम्हाला, त्याचप्रमाणे एक वेगळं रोमॅन्टिक सॉन्ग आहे ह्या फिल्ममधलं आणि खूप सुंदर असं हे गाणं आहे आणि कुणाल गंजावालाने आणि आनंदी जोशीने गायलं आहे हे गाणं. खरं झालं होतं इनफॅक्ट आय वुड से की 2 वर्ष आधीच, आणि एक क्यू ट्रॅक मी गाऊन दिलेला, त्याच्यावर पूर्ण मिलिंदने शूट केलं आणि त्यानंतर कुणाल गंजावाला गायला. पण हॅट्स ऑफ टू मिलिंद की त्याने खूप सुंदर त्याला एडिट केलं, ॲट द सेम टाईम खूप सुंदर शूट केलं गाणं, तर त्यामुळे एक रोमॅन्टिक सॉन्ग आय थिंक इट ॲड्स ऑन माय प्लेलिस्ट वन मोर. नक्कीच. आणि ह्या गाण्यामध्ये वेगळ्या ठिकाणी शूट झालेलं आहे गाणं, जसं आम्ही सांगितलं 43 डिग्री टेम्परेचर वगैरे होतं, हे सगळं कळल्यानंतर म्हणजे गाणं बघताना आता कसं वाटतं? खरंच खूप मस्त वाटतं आहे आणि अप्रतिम शूट झालं आहे गाणं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ग्रेंजर आलं आहे गाण्याला. फिल्मचं जॉनर बघता असं वाटतं की हे असं गाणं असेल का फिल्ममध्ये, पण आहे असं गाणं आणि ते एक थोडंसं एक रिलीफ पॉईंट असं आपण म्हणू शकतो की एक थोडंसं मी म्हणेन ऑडियन्सना एक सुदिंग वाटणार असं एक तो पोर्शन येईल जे माझं गाणं असेल मला असं वाटतं. तर बाकी फिल्म तुम्हाला बघितल्यावरच कळेल. नक्कीच. ह्याच्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की चित्रपटाचा फर्स्ट लुक असा होता अगदी रॉ आणि टफ, तेव्हा काय वाटलं की अरे ह्या पिक्चरमध्ये माझं रोमॅन्टिक ट्रॅक आहे? खरं सांगू तर मला रॉ आणि टफ ही हे फिल्मचं असं लुक असलं जरी तरी तुम्ही बघितलं तुम्हाला फिल्म कळेल एक्झॅक्टली काय आहे, कारण त्यातले कॅरेक्टर्स तुम्ही बघितलं तर मला असं ॲज अन ऑडियन्स म्हणून तुम्हाला मी सांगेन की खूप फनी वाटतात. बघा की विजय पाटकर दिसतोय आपल्याला बरेच लोक दिसतात आपल्या त्याच्यामध्ये, जे फनी अंशुमन विथ दिसतोय पण काही सांगता येत नाही आहे एक्झॅक्टली ते दे आर प्लेईंग अ सिरियस रोल ऑर दे आर प्लेईंग अ कॉमिक रोल. पण मला जेव्हा सांगितलं नरेट केलं मिलिंदने तेव्हा मला एकंदर कळलं की हे गाणं रोमॅन्टिक असलं पाहिजे. भूषणवर पिक्चराईज होणार होतं त्यामुळे ते मला एक खूप प्लेझंट असा खूप मस्त चेहरा दिसतोय, तर त्यामुळे ते गाणं पण तेवढं तितकंच रोमॅन्टिक मला हवं होतं आणि त्यामुळे मिलिंदलाही ते गाणं खूप आवडलं. ॲट द सेम टाईम कुणाल गंजावालाचा आवाज यासाठी की कारण तो खूप असा सुदिंग आणि एक मस्त आला तो आवाज, तर खूप एक्सपेरिमेंट्स केले त्याच्यामध्ये पण आम्ही. पण बघूया, लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. नमस्कार, मी अमित राज. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.